स्व भर्गो विदुव्यम भरगो देव शिमही दिनम प्रचोदयात आयुष्यभर ज्या गीतेला आपली आई मानली आणि गीता हीच त्यांची आई झाली ज्या महापुरुषाने आधी स्वतःचं जीवन बदललं आणि आपल्या जीवनातूनच समाजाला आदर्श दिला आपला आदर्श समाजाने आपल्याला पाहून स्वीकारावा म्हणून झोपडीचं मार्ग पत्कारला सहचरणीला वयाच्या छत्तेसाव्या वर्षानंतर सांगितलं की तू माझी आई झालीस अशा प्रकारे जीवनामध्ये अनेक प्रयोग ज्यांनी केले त्याला सत्याचे प्रयोग असं नाव देण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने या भारताला स्वातंत्र्य देण्याचं काम ज्या महापुरुषांनी केलं त्या बापूंबद्दल आज मी थोडंसं शब्द बोलणार आहे महात्मा शब्द उगेच दिला गेला का महात्मा शब्दाचा अर्थ किती मोठा आहे आणि महात्मा शब्द समजून घेणं म्हणजे काय याही गोष्टींकडे आपल्याला आज थोडंसं महात्मा गांधीजींच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर चिंतन करावं लागेल जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं यशाच्या शिखराकडे जाताना मागे वळून पाहायचं नसतं यश यश म्हणजे तरी काय हो हाती घेतलेल्या कामात सफलता म्हणजेच यश त्यांनी सांगितलेलं आहे काय सांगितलं बापूंनी पुन्हा एकदा सांगतो जीवनात वाटचाल करताना त्यांनी सांगितलं चुपचाप सहन केले सर्व राग तुम्हाला आला नाही बसले वार संग सर्वांगावर वार तुम्ही रोखवला नाही अहिंसेचा पुजारी बनून बापू तुम्ही हिंसा कधी केली नाही थोडीच तोड हवी होती थोडे तरी का डळमळे नाही इंग्रज जुलमी होते खरे तुम्ही जुलूम केला नाही घुसले हजारो छाती छरे तरी तुम्ही थोडे तरी का डळमळे नाही बापू ज्या जनतेस तुम्ही शेवटपर्यंत दिला सत्यवाहिंसेचा सल्ला मात्र त्याच जनतेने शेवटी तुमच्यावर केला शस्त्राने हल्ला शस्त्राने हल्ला तरी हा महापुरुष डगमगला नाही काय सांगितलं त्यांनी जीवनाबद्दल त्यांनी सात प्रिन्सिपल सांगितले द सेव्हन सोशल सेन्स आज या ठिकाणी महात्मा गांधींना ऐकणारे तुम्ही सुज्ञ आहात मी बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या जीवनावर बोलणं फार अवघड आहे बापू समजून घेणं चरित्र वाचून समजू शकत नाही कोणी एकट्याने जर त्यांच्याबद्दल मत मांडलं तर ते गांधीजींचं संपूर्ण मत होऊ शकत नाही परंतु प्रयत्न ना कोणीतरी केला पाहिजे पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स ते म्हणतात काही उपयोग नाही द सेवन सोशल सेन्स त्यांनी जे सांगितलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत लक्षपूर्वक आहे का वेल्थ विदाउट वर्क प्लेजर्स विदाऊट कॉन्शियसनेस नॉलेज विदाऊट कॅरेक्टर कॉमर्स विदाऊट मॉरेलिटी सायन्स विदाउट ह्युमिनिटी आणि शेवटी त्यांनी सांगितलंय वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस काय हो याचा अर्थ काय समजलं तुम्ही यातून गांधीजीचं जीवन कसं समजून घ्याल या सात तत्वातून काय या सात तत्वामध्ये बारकाईने जर विचार केला तर नीट लक्षात घ्या संयमाच्या बळावर निकृष्ट भावनांचे उदात्तीकरण करून आपल्या आंतरजीवनात समतोल निर्माण केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं समाजातील सर्व घटकाविषयी आत्मीयता बाळगून व्यक्तीशी सुसंवाद साधला पाहिजे व्यक्ती समाज हाच त्याचा खरा अर्थ आहे म्हणजे बाप्पूंचं जीवन पहा बरं का जीवनात नैसर्गिकता सांभाळून प्रदूषण टाळून परिस्थितीशी समायोजन केले पाहिजे हेच विश्ववेजन पुढे झाले पाहिजे म्हणजे त्यांनी काय सांगितलं खेड्यांकडे चाला आज आपण काय विचार करतोय शहरांकडे चाला का वाढतीये गर्दी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी आज गावाकडे मी मध्यंतरी चक्कर मारली गावाकडे मक्त म्हातारी माणसं दिसतात पहा सर्व लोक आता शहराकडे वळायला लागले आणि त्यांचं स्वप्न होतं खेड्यांकडे चला आज पुन्हा एकदा महात्माजींच्या जीवनाकडे आपल्याला पुन्हा एकदा बारकाईने पाहावं लागेल समतोल घडून आणायचं असेल जीवनाचा तर आपल्याला अभ्यास करावा लागेल जीवनाचा समतोल समजून घ्यायचा असेल तर गांधीजींच्या तत्वावर पुन्हा एकदा चालावं लागेल मी कुठल्या राजकारणाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलत नाही तर महात्मा गांधीजींच्या जीवनावर चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण आलात मला या ठिकाणी आमचे मित्र मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आजही तरुणांनी खडखडून उभं राहावं असे कुमार सप्तरुषी असतील माझे गुरु ज्यांनी मला घडवलं समाजामध्ये जगण्याची एक दिशा दिली ॲडव्होकेट संजय बाजीराव वाखारे साहेब असतील यांच्या नेतृत्वाने मी गांधीजींच्या जवळ गेलो गांधीजींजवळ तसा माझा जाण्याचा फार योग असण्याचं कारण नाही माझ्या पिढीमध्ये त्यांनी कधी त्यांच्या जीवनात तर कोणी शिल्लकही राहिलं नाही परंतु गांधी व्यक्ती कधीच मरू शकत नाही गांधी व्यक्ती म्हणून मरू शकेल पण विचार आणि समाज म्हणून कधी मरू शकणार नाहीत हे मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे आपल्या प्रसन्न पारदर्शक आणि प्रासादिक शैलीत लिहिलेल्या इंग्रजी आत्मचरित्रात त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पावर का रिचर्ड बर्नो बँक गँग्स गांधीवर फिल्म केली फॉरेनर्स लोक आपल्या देशात येतात त्यांच्यावर चित्रपट करतात आणि त्यांच्या पहिल्या बायोग्राफीला आठ आठ आट ऑस्कर चित्र पुरस्कार मिळतात म्हणजे किती मोठी व्यक्ती एक लक्षात ठेवा बरंच सर्वसामान्य जीवनात जर समजून घ्यायचं असेल तर गांधीजी खऱ्या अर्थाने जर विश्वविख्यात झाले असतील तर ते त्यांच्या चित्रपटामुळे झाले पा पण चित्रपट कोणावर निर्माण होतो लोकमान्य टिळकांच्या निंदानंतर निर्माण झालेली राजनैतिक पोकळी जर कोणी भरून काढली असेल तर ती गांधीजींनी काढली गांधी आणि टिळक हे तसे भिन्न प्रवृत्तीचे पुरुष होते लोकमान्य स्वराज्य प्राप्तीसाठी प्राध्यापक पदाचा त्याग करून राजकारणात आले देश स्वतंत्र असता तर ते त्या गणिताचे प्राध्यापक आणि वेदविद्येचे अभ्यासक म्हणून राहिले असते ह्या महापुरुषांना नियतीने राजकारणात ओढलं गांधीचे थोडेफार तसेच झाले पा कसे परमेश्वर हा होता गांधीजींना पण सत्यस्वरूप परमेश्वर केवळ लोकसेवेने लाभेल हे त्यांनी मनापासून ठरवलं होतं ध्येय निश्चित होतं म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं अंगावर आलेला शत्रूला मित्र बनवायचं असतं ते म्हणले अरे इंग्रजांच्या विरुद्ध आपण लढणार कसे सत्यवाहिंसेचा मार्ग त्यांनी दिला आश्रम व्यवस्था त्यांनी सुरू केली साबरमती असेल वर्धा असेल आज दोन्ही ठिकाणी माझं जाणं झालंय मी त्या ठिकाणचे आश्रम जाऊन पाहिलेत त्या ठिकाणी मी गांधीजींचं नेतृत्व कसं होतं ते मी जवळून अनुभवलंय आणि मला त्या विटे विटेमध्ये त्या चिरे चिरेमध्ये गांधीजींचा स्वभाव आणि गांधीजींचं नेतृत्व या देशाला समर्पित झालेलं आहे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत म्हणून आईन्स्टाईननी सांगितलेलं एक ठिकाणी की काही वर्षानंतर असा माणूस या धर्तीवर होऊन गेला हा विश्वास सुद्धा लोकांना बसणार नाही कारण त्याग समर्पण लोकसेवा ते व्रत म्हणून घेतलेली गोष्ट या सर्व गोष्टींचं जर राजकारण नसेल करायचं तर गांधीजींचं जीवन तुम्हाला अभ्यासावं लागेल गांधी विद्यार्थी तसे जसे बुद्धीचे विद्यार्थी होते फार हुशार नव्हते आता जे पहिल्या दुसऱ्या नंबरसाठी रस्सिकेत चालते ना तशी अजिबातही नव्हती ते एक बुद्धीचे म्हणजे एक नॉर्मल मार्क्स त्यांना पडायचे त्यांच्या विचारांमध्ये पापविरुता आणि भीती वाटायची त्यांना अपरात्री काळोखातून चालताना त्यांना भीती वाटायची म्हणून घरच्या एका दासीने त्यांना रामनामाची दीक्षा दिली त्या क्षणापासून शेवटची गोळ त्यांना झाडल्यानंतर सुद्धा त्यांच्या तोंडातून शब्द आला हे राम म्हणजे पावर का लहानपणी बसलेला मनातला शब्द जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत तोच शब्द त्यांनी धरला म्हणजे ते निराग्रही होते ते निश्चय होते त्यांनी ठरवलं किती गोष्ट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती ही गोष्ट मला या ठिकाणी सांगायची जी। गांधीजींचा पहिला कोणता गुण घेतला पाहिजे आज माफ करा सलग भाषण मी करणार नाही बाब अनेक भाषणे केली अनेक व्याख्याने दिली तुम्ही जर बारकाईने पाहिलं असेल तर अण्णा आजारी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनामध्ये मी स्वतः डोक्याचे केस काढून इंडिया गेट पासून गांधीजींचे पोशाख घालून मी निघालो माझ्या मय एकटा निघालो मला प्रेरणा होती ती मी माझा ड्रायव्हर आणि माझ्यावर गणपतरावटी म्हणून व्यक्ती आम्ही निघालो आजही तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता निघताना विचार केला नाही कोणी आपल्या मागेल पण एक शब्द मला आठवला चालता चालता पायामध्ये बळ आलं अरे अण्णा हजारेंनी देशासाठी लोकपालसाठी नेतृत्व केलंय आणि त्या नेतृत्वाला आपण धडक दिली पाहिजे आणि सुरुवातीला निघालो कोणी नव्हतं आम्ही तिघं जण होतो इंडिया गेटवरनं मी जंतर मंतरपर्यंत पोहोचत असताना ज्या क्षणाने मी जंतर मंतरला पोहोचतो मागळून पाहिलं नाही मागं दोन हजार लोकांची राग लागली होती गांधीजी यात्रेला निघाले तेव्हा एकटेच निघाले संकल्प कर आयुष्यामध्ये संकल्प एकट्यानेच करायचा असतो पायवाट निर्माण करायची असतं लोक त्या वाटेवरून जातील एवढं लक्षात ठेवा दुसरा संकल्प गांधीजींचा संकल्पधिष्ठित जीवन असलं पाहिजे जी। संकल्प पा संकल्पधिष्ठित जीवन फार महत्वाचं आहे कोण कशासाठी जोगतो कशासाठी मरतो यावर माणूस जन्माने ठरत असतो कोण काय खातो कोण काय पितो यांनी थोडंच ठरतो अरे ध्येय मोठं ठेवा गांधीजींचं काय ध्येय होतं बॅरिस्टर झाले पण स्वतः वकिली कधीच केली नाही आणि त्यांनी कोर्टाची वकिली केली नसेल पण या राष्ट्राची वकिली केली आणि हा भारत देश स्वतंत्र करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे किंवा मी म्हणेल गांधीजींचं नेतृत्व होतं भारत स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आपला प्राण अर्पित केला परंतु अखंड भारतासाठी ते आयुष्यभर लढले लोकांनी लोकांसाठी लोकांनी सुरू केलेली लोकशाही अब्राम लिंकनची फार पूर्वीची लोकशाहीची व्याख्या आहे मी गांधीजींच्या बाबतीत एवढंच सांगू इच्छितो सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने निर्माण केलेली इंग्रजांना पळून लावण्याची धमक जर कुठल्या नेतृत्वामध्ये असेल तर ती, ती महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये होती यामध्ये मला मात्र शंका नाही गांधींचे वडील आणि आजोबा काठेवाड्यातील पोरबंदर राजकोट अशा संस्थानातून दिवाण म्हणून काम करत होते एखाद्या तत्वाशी एखाद्या व्यक्तीशी एखाद्या घराण्याशी एकनिष्ठ एक राहायचं मग त्यांच्या जीवनात अपडाऊन आले असतील नाही असं नाही चढउतार आले असतील परंतु ते ढगमगले नाही घेतला वसा त्यांनी टाकलेला नाही वडिलांच्या पश्चात मुलांनी सुखाचे दिवस यावेत म्हणून वडिलांनी ठरवलं कुठल्याही बापांना काय वाटतं आपण कष्ट करू पण आपल्या मुलांच्या वाट्याला कष्ट नको चुकीच आहे अरे लोखंडाचं जर कणखर पोलाद करायचं असेल ना बाबांनो ताऊन सुला कुठली गावं लागतं त्या लोखंडाला आणि मग त्याचं पोलाद बनतं आयुष्यात तुम्ही जर मुलांना सगळ्याच गोष्टी आयत्या दिल्या तर कसे काय ते कणखर नेतृत्व करतील कशासाठी तुम्ही त्यांना देताय माफ करा विषयांतर होते पण हे गांधीजी असे समजून घ्या गांधीजींचा जन्म कुठं झाला गांधीजींचा मृत्यू कुठं झाला आणि गांधीजींनी काय केलं असं मी नाही बोलणार गांधीजी समजून घ्यायचे असतील तर एका एका गोष्टीवर चिंतन करायला पाहिजे ते चिंतन जीवनाशी समरस केलं पाहिजे आणि समरस त्याच्या पलीकडे जाऊन जीवनाच्या दिशेमध्ये आणि नेतृत्वामध्ये त्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजे तर तुमचं नेतृत्व फळासाल्याशिवाय राहणार नाही मी नेहमी एक ठिकाणी मी आत्ताच सांगितलं परवा दिवशी प्रत्येक बीचं बाबांनो झाड होईल पण सगळ्या बियांची झाड नाही होत जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस यशस्वी होईल पण सगळीच माणसं यशस्वी नाही होत का बरं हे असं होतं काय याच्या मागचा अर्थ आहे याच पृथ्वीवर याच आकाशामध्ये याच वायूमध्ये याच पाण्यामध्ये कोणी बुद्ध बनलं कोणी महावीर बनलं कोणी कृष्ण बनलं आणि कोणी काहीच नाही बनलं बीज तेच म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगले संस्कार आपल्या मुलांना द्या हा दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणून दोन ऑक्टोबर अठराशे एकोणनव्वद पोरबंदर या ठिकाणी गांधीजींचा जन्म झाला अठराशे त्र्याऐंशी मध्ये समन्वयक आणि अशा म्हणजे समवयस्क बघा बरं का, का? म्हणजे त्या काळात एकोणनव्वद ते त्र्याऐंशी किती वय बघा ते विवाहबद्ध झाले म्हणजे जेव्हा विवाह म्हणजे काय हे कळत सुद्धा नव्हतं त्या काळामध्ये ही मंडळी विवाहबद्ध झाली काय होता तो त्या काळात शक्य होत आता तसं होत नाही म्हणजे आता तर मी असं म्हणेल की इतकं काही स्वातंत्र्य आपल्याला मिळतंय स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला नाही पाहिजे आणि गांधीजींनीच सांगितलेलं आहे स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नव्हे सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये सप्टेंबर महिन्यात ते इंग्लंडला रवाना झाले एक अठराशे एक्क्याण्णव मध्ये बॅरिस्टर होऊन ते मायदेशी आले बॅरिस्टर त्या काळात वकील बार ॲट लॉ बॅरिस्टर लंडन मधून त्यांनी केलं इंग्लंडमधल्या तीन वर्षाच्या वास्तव काळात कायद्याबरोबरच अन्य विषयाचे त्यांनी अभ्यास केला काही थिओसॉफिकल काही मिशनरी काही निसर्ग चोपचारवादी निसर्गावर त्यांचा प्रचंड प्रचंड श्रद्धा होती पहा गांधीजींचा संबंध आला ज्या गीतेचा त्यांनी जन्मभर मी सुरुवातीला म्हणून एक गीतेचा श्लोक तुम्हाला म्हणून दाखवला त्यांनी आयुष्यभर तिला मारला आणि ते नेहमी म्हणत गीता इज मदर ते गीतेला मदर का म्हणत काय होतं त्यामध्ये असं कारण त्यांनी फार लहानपणी गीता वाचली बुद्धांचे चरित्र धम्मपद हेही त्यांनी वाचलं उपनिषद इंग्रजीमधून त्यांनी परदेशात वाचली पा बायबल विशेषतः त्यांनी तिथे त्या ठिकाणी वाचलं त्यांना वर्ज काहीच नव्हतं म्हणून त्यांनी समतेचा मार्ग समाजामध्ये आणण्याचं कारण आहे आणि म्हणून मी आज ज्या सायवणीच्या माध्यमातून देशभर फिरतोय त्यामध्ये बाबांचाही संदेश तुम्हाला सर्वांना मला सांगायला आवडेल सबका मालिक एक आहे आणि श्रद्धावर सबुरी रखो जीवन में क्रांती हो जाएगी उगच नाही मोठी माणसं मोठी होत अरे ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं सुद्धा पोलाद होत नाही असं मी जे म्हटलं ना त्याचा अर्थ काय हो प्रचंड वाचन अखंड चिंतन मनन त्यानंतर व्यक्तिमत्व घडत असतं लोकांना महात्मा गांधी म्हणायला आवडतं अरे पण किती मेहनत घेतली त्यासाठी बघा बरं का वाचन काय काय केलंय किती मुलं आहेत तो इथं तो बसलेली किती व्यक्ती आहेत किती स्त्री आहेत किती पुरुष आहेत की ज्यांच्याकडे दररोज वाचनाचा पाठ लावला जातो दररोज वाचन केलं जातं नित्य नियमाने जेवण करताना वेळेवर तसं किती लोक नित्य नियमाने वाचतात अजिबात कोणी वाचत नाही वाचलं पाहिजे आणि म्हणून लंडन शहर हे एक, एक चांगलं शहर आहे जिथे जी संस्थात्मक जीवन आहे प्रशस्त कला दालने आहेत सार्वजनिक उद्याने आहेत सभास्थाने आहेत वाचनालय आहेत परिसंवर्धनाचे अनेक गृह आहेत आणि त्यामुळं गांधीजींना ते फार आवडलं ते नेहमी म्हणायचे भारतानंतर जर मला कुठं राहायला आवडेल तर मी लंडनमध्ये राहील लंडनला जाण्यापूर्वी आईच्या समाधानासाठी गांधीजींनी खूप खूप म्हणजे आत्तासारखा काळ नव्हता की आत्ता मुलगा मी एक परवा माझ्या जवळच्या मित्राचं एक उदाहरण पाहिलं घरामध्ये भांडणं झाली मी नाव नाही सांगत परंतु फार उच्च विद्याविभूषित विभूषित परिवार येतो नवरा बायको आणि मुलगा मुलगा साधारणतः एक बारावीची परीक्षा आत्ता दिली पहा बरं का गंमत घरामध्ये भांडणं झाली आईवडिलांशी थोडासा वाद झाला म्हणून तो मुलगा घरातून निघून गेला आणि तो डायरेक्ट पुढे गेला तर अमेरिकेला गेला मग त्याच्या आई वडील बिचारे चार दिवस झाले तर शोधत होते आणि पाचव्या दिवशी तिकडनं मेल केला की आय एम सेफ इन म अमेरिका म्हणजे आता इतकं जे गॉट्स झालेले मला एवढ्यासाठी उदाहरण द्यायचं होतं की त्या काळात तसं नव्हतं परदेशी जाणार म्हणजे जा अख्खं गाव सोडवायला जायचं अख्खं गाव त्याला बोटीपशी वाटे लावायला जायचं की आता हा कुडं चाललाय परत येतो की नाही साता समुद्रापार जाण्याची ती क्षमता त्या काळामध्ये आज म्हटलं जातं आता तो राहिलेला नाही विषय परंतु पूर्वीचा काळ जर महापुरुषांची चरित्र अभ्यासाची असतील मी चोवीस महापुरुषांचा जागर केला महात्मा गांधीपासून लोकमान्य टिळकांपर्यंत आणि महात्मा फुल्यांपासून तर स्वामी विवेकानंदांपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांपासून तर महात्मा फुल्यांपर्यंत जो जीवन समग्र अभ्यासला तो तो काळ त्या काळातला आपला अभ्यास आपण केला पाहिजे जा। लंडनला जाण्यापूर्वी आईच्या समाधानासाठी गांधीजींनी प्रतिज्ञा केली होती मी वैष्णवांप्रमाणे जीवन जगेल आई मध्य मांस यापासून निवृत्त जीवन जगेन परश्री माऊली समान मानीन गांधीजींनी रात्रंदिवस युद्धाचे प्रसंग आयुष्यात अनुभवले पण ही व्रतस्थता अभंग ठेवली आयुष्यभर गांधीजींनी मायदेशी आल्यावर ज्ञान ज्ञात बांधवांसाठी आडकाठी दूर व्हावी यासाठी परदेश केल्याबद्दल प्रायशित्त घेतले आणि व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला प्रत्येकाला करावा लागतो अरे कोण स्वामी विवेकानंद ज्याला तिन्ही खंडाचा एक सन्मान मिळाला त्या माणसाला द्विभाषिकाची रोजीरोटीसाठी भूमिका करावी लागली आणि मग प्रायश्चित्त घेतल्याने व्यावसायिक जीवनाला प्रारंभ केला आपल्या यश अपयशाबद्दल शासंक मनस्थितीत असणाऱ्या गांधीजींनी दैवाने एक अनपेक्षित दिशा दाखवली आफ्रिकेत असणाऱ्या एका भारतीय पेढीचे एक न्यायालयीन काम निघाले एक वर्षाच्या कराराने गांधीजी तेथे गेले एक वर्षापुरते गेले गांधीजी पुढे वीस वर्ष आफ्रिकेत गुंतून पडले अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे चौदा या कालावधीत गांधीजी आफ्रिकेत राहिले कारणामागून कारणे घडत गेली गांधीजींना थांबावे लागले आणि व्यावसायिक काम केव्हाच संपले होते पण आफ्रिकेत असणाऱ्या भारतीयांच्या वाट्याला आलेल्या वनवासातून एक नवे रामायण घडत होते आणि कदाचित तीच त्यांची नियती होती नियतीने आपल्या पुढे काय वाढून ठेवले कोणलाच माहित नसतं हे ज्योतिषी जे असतात ना ते सकाळी दुसऱ्या ज्योतिषाला विचारतात आज माझं भविष्य काय अरे कुठल्या ज्योतिषावर विश्वास ठेवताय तुम्ही स्वतःच्या मनगडा ताकद ठेवा बऱ्याच लोकांना तर हात पण नाही पण त्यांनी पण त्यांचं आयुष्य घडवलंय अरे घडवण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये येतीकडून आपल्या कर्माने सर्व होत असत आणि मग त्यांना त्या ठिकाणी गांधीजींना जाणवलं अरे माझ्या भारतीयांची या ठिकाणी काय अवस्था होतीये आणि मग गुन्हेगाराप्रमाणे जी वागणूक दिली जाते त्याच्यासाठी त्यांनी लढा द्यायचं ठरवलं खरे गांधी पास दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले आणि गांधी सत्याग्रहाचा पुरुष या जन्माला घातला मऊ मेना एक स्फूर्ती वज्राच गेलं त्याला त्याच्या पुढे जीवनामध्ये प्रीती निर्माण झाली आणि गांधीजींची सत्याग्रह निष्ठा प्रथम आफ्रिकेत प्रगट झाली ते सत्याचे प्रयोग त्या ठिकाणी सुरू झाले गांधीजींनी नाताळ इंडियन काँग्रेस या नावाची संस्था स्थापन करून सर्वांच्या कल्याणात प्रत्येकाचे कल्याण आहे हा सूर्योदयाचा मंत्र त्यांनी सर्वांना ठणकावून सांगितला आणि मग गांधीजींच्या आंतरजीवनात काही बदल घडत गेले महात्माजी टॉलस्टाय रस्किन थोरो यांच्या विचारांनी प्रेरित झाले म्हणजे मोठ्या माणसाचे विचार मोठे कसे होतात कारण की ते आपल्यापेक्षा फार मोठ्या माणसांचे विचार अभ्यासात असतात म्हणजे त्यांनी काय काय वाचलं एक एक प्रवास होता फक्त छोटासा त्याच्यामध्ये ते त्यांनी टू द लास्ट हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात आलं आणि त्यांनी सांगितलं माझ्या जीवनाचीच दिशा बदलली रस्किन रस्किननी लिहिलेलं ते पुस्तक आहे अन टू द लास्ट मी सुद्धा ते पुस्तक बऱ्याच वेळा वाचलं परंतु त्यांनी सांगितलं इट इज मोर हॉनरेबल टू बी राईट दॅन बी लॉ अबार्डिंग टॉलस्टा द किंगडम ऑफ गॉड अँड विद इन यू हा महामंत्र दिला रस्किनने महात्मा तर पूर्ण परिवर्तन घडवून आणले त्यांचे अन टू धिस लास्ट हे पुस्तक सलगपणे एकाच वेळी एका बैठकीत एका प्रवासात गांधीजींनी वाचून पुरे केले महात्माजी म्हणतात या पुस्तकाने माझी जीवनदृष्टी माझ्या जीवनाची दिशा बदलली या एका पुस्तकाने महात्माजींचे काही महत्वाचे विचार दिले शरीर श्रमाशिवाय जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त होत नाही मेहनतीशिवाय जगणे ही अपराध आहे नाभिकापासून न्यायाधीशापर्यंत सर्वांच्या श्रमाचे मूल्य सारखेच आहे सावलीत बसून श्रीमंती भोगणारे तत्वहीन असतात आपल्या विशेष नैपुण्यामुळे कोणी अधिक धन संपादन केले तर ते विश्वासाच्या भूमिकेतून त्या त्यांनी वापरले पाहिजे गांधीजींचा हा मार्गदर्शक तत्वे काय वाचा मन या तिन्ही स्तरावर स्वीकारली त्यांनी आपले विचार आचार उच्चार या सर्व तराजू तोलून घेतले दर्बनजवळ त्यांनी फिनिक्स आश्रम सुरू केला जवळ टॉलोस्टॉय फार्म उभे केले गांधीजींनी अनेक संस्था उभ्या केल्या अनेक माणसं उभी केली समाज उभा केला त्यासाठी ते त्यांनी अनेक प्रकारची संस्था उभ्या करण्याचं काम केलं लोकप्रबोधनासाठी इंडियन ओपिनियन ही वर्तमानपत्र सुरू केली आपल्या अवतीभोवती एकत्रित होणाऱ्या सत्याग्रहांना वैष्णवांच्या मुलांसाठी वर्ग सुरू केले गांधी शेतकरी होते संपादक होते शिक्षक होते मुद्रक होते लोहार सुतार सर्व कामं त्यांनी आलटून पालटून सारख्याच तत्परतेने केली कर्ण ऐकलाव्यासारखे ते कुशलतेने एकाग्रतेने पार पडू लागले आपण दिवसाकाठी फार बोलतो बोलता बोलता चुकतो चुका विसरून जातो आणि पुढे तसेच चालत राहतो यासाठी त्यांनी उपाय म्हणून मौन धरायला सुरुवात केली त्यांनी आपले व्यक्तिगत प्रपंच समाज जीवनात विसर्जित केला आजन्म ते लोकांत राहिले लोकांच्या साक्षीने जगले बिनभिंतीच्या झोपडीत राहिले साध्या राहणीशिवाय उच्च विचारसरणी अशक्य आहे अशी त्यांची पूर्ण खात्री होती पा नाना प्रकारच्या सुख साधनातून त्यांनी गुणाकार भागाकार करण्याची संस्कृती निर्माण केली पदार्थाची चव वाढवण्यासाठी प्रक्रियामुळे अंगभूत जीवनसत्वात घट होते असं त्यांचं मत होतं यंत्र संस्कृती मानवाच्या बाबतीत हेच ते मानत मानवाच्या ठाय असणाऱ्या निसर्गतत्त क्षमताचे अपहरण झाले आहे जीवनात पोत सुधारण्यासाठी धूप थांबवण्यासाठी आणि संयमाचे बंधारे आवश्यक आहेत फिनिक्स साबरमती सेवाग्राम ही गांधीजींची जीवनातलं खऱ्या अर्थाने प्रतीक आहे ती प्रतीक म्हणजे कशी होत काय येतो हो ती प्रतीक त्यांनी संस्था कशा उभ्या केल्या गांधीजींनी आधी जीवनाचं चिंतन केलं चिंतनानंतर मनन केलं मननानंतर त्याच्यावर विचार केला विचार केल्यानंतर ते प्रगटीकरण केलं त्या संस्थांना वेगवेगळी नावं दिली ते नावं देऊन संस्था उभ्या केल्या आणि उभ्या केलेल्या संस्था समाजाच्या लेखी आणल्या ले हे काम ह्या माणसाने केलंय अहिंसा सत्य असत्य ब्रह्मचर्य अपरिग्रहण शरीरश्रम अस्वाद स्वदेशी सरस्पर्श भावना अभय अशा अनेक तत्वज्ञानी संस्कारांनी गांधीजींनी आपले सत्याग्रही आणि कार्यकर्ते घडवले असत्य अहिंसेसारखी अनेक अस्त्र त्यांनी समाजाला बहाल केली त्यांनी अंधश्रद्धेवर कधीच विश्वास ठेवला नाही अधोगती झाली तर ती तुमच्या कर्माने होईल असं त्यांनी लोकांना ठणकावून सांगितलं आणि म्हणून त्यांनी एक विज्ञानविगत महावीराचं काम त्यांनी केलं पा महावीराने भरतभूमीत खऱ्या अर्थाने प्रवेश केला तो एकोणीसशे पंधरा साली पण यापूर्वी गांधी भारतात येऊन गेले होते नीट लक्षात घ्या बरं का मी काय सांगतोय ते स्थिर प्रत होण्यासाठी निश्चय करून आले नव्हते ते आलते फक्त भारतामध्ये भारत माझा देश आहे भारत माता माझी आहे आणि त्या मातेच्या प्रेमासाठी ते आले होते निश्चयाने आले नव्हते ते पण बघा निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असा आपण शिवाजी महाराजांबद्दल म्हणतो त्या महाराजांचंच एक वचन मला या ठिकाणी आठवलंय गांधीजींना वेगवेगळ्या संदर्भात भेटलेले त्यांचे राजकीय गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले त्यांची प्रतीक्षा त्यांना होती त्यांना अभिमान होता राजकारणाला अध्यात्माचा परिस्पर्श घडून पाहणारे गोखले आणि गांधी यांचे राजनैतिक गोत्र एक होते गांधीजींनी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकांचे ऋण आनंदाने पत्करले रस्किन रायचंद भाई गोखले यांच्यासारखे गुरु गांधीजींनी भारतातही भेटले नामदार गोखले यांनी एक प्रेमाची सूचना केली एक वर्ष भारत जवळून पहा फिरून पहा उघड्या डोळ्यांनी आणि विचारपूर्वक पहा स्वदेश दर्शनामुळे तुमचे जीवनदर्शन उजळून निघेल बापू त्यानंतरचे निर्णय तुम्ही घ्या तुम्ही स्वतंत्र आहात तुमचे धोरण तुम्ही ठरवा तुमची पावले तुम्ही टाका शांत निर्गवी निस्वच्छ आणि निष्कलंक चारित्रवान व्यक्तीने दिलेले शब्द होते गांधीजींना गोखल्यांना ते गुरु मानायचे म्हणजे गोखल्यांचं भाषण संसदेमध्ये लंडनमध्ये गाजली इंग्रज लोक त्यांची भाषणं सर्व एकहून ऐकत अरे ही माणसं या ताकतीची होती म्हणून तर भारत देश घडला भारत मोठा का बरं भारताची संस्कृती मोठी का बरं त्याही पूर्वी सन अठराशे त्र्याण्णव साली स्वामी विवेकानंदांनी द ब्रदर सिस्टर्स ऑफ हा शब्द अमेरिकेमध्ये गाजवला आणि पुन्हा खरा भारताची संस्कृती जगाला समजली किती मोठा भारत गांधी कायम राहण्याच्या तयारीने भारतात आले केवळ गोखलेंमुळे त्या वार्तेमुळे देश आनंदाने विडा झाला अरे मुंबई मद्रास हरिद्वार अशा अनेक नगरात त्यांचा सत्कार झाला हरिद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य स्वामी श्रद्धानंद गांधीजींना भेटले श्रद्धानंदजी गांधीजींना महात्मा म्हणून प्रथम संबोधले सहज संबोधनाने चिरंजीव ठरले पंचवीस मे दिवशी साबरमतीच्या तीरावर अहमदाबाद येथे गांधीजींनी एक खऱ्या अर्थाने सत्याग्रहश्रम स्थापन केला त्यात एक हरिजन सत्याग्रही होता त्या एकाच कारणास्तव मुंगीला साखर आणि गायला भाकर घालणाऱ्या धर्मनिष्ठांना गांधीजींनी देव केलेली मदत नाकारली महात्माजी धीराचे होते ते कधी दानापाय नादान झाले नाही त्यांच्या स्वभावात नव्हते कष्टाचा मार्ग त्यांना मोकळा होता कर्मयोगाच्या कर्मभोग सुद्धा कर्मपुरताच स्वीकारला होता गांधीजींना अचानक अनासक्त कर्म सहयोग देणारा एक थोर सत्याग्रही याच काळात भेटला त्यांचे नाव विनोबा भावे चांगली माणसं असली गांधी किती मोठे गांधी किती मोठे तर गांधीजीकडे सर्वच यायची मग ते वल्लभभाई पटेल असेल पंडित नेहरू असेल सर्व मंडळी त्या ठिकाणी गांधीजींना येऊन नतमस्तक झाली म्हणजे ते नेतृत्व किती मोठं होतं ते वडाचं झाड किती मोठं होतं त्याच्या पारुंब्या किती जमिनीमध्ये रोल्या होत्या याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर महात्मा गांधीजींच्या जीवनाकडे जी जी आपल्याला पाहावं लागेल म्हणजे पुन्हा एकदा रामकृष्ण विवेकानंद रामदास आणि चरित्राने विरक्त झालेल्या पोरवाच्या यती सत्यशोधनासाठी हिमालयाकडे निघाला होता वाटेत काशी क्षेत्रात राहून त्याने विनोबा भावांबद्दल मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला आणि मग ते ठरवलं त्यांनी की काय करायचं आणि म्हणून अशा वेळी त्यांनी गांधीजींचा एक आश्रम बनारस विद्यापीठामध्ये गांधीजींना त्यांनी एकदा ऐकलं चार फेब्रुवारी एकोणीसशे सोळा या दिवशी समारंभात गांधीजींनी केलेल्या भाषणाचा वृत्तांत एके दिवशी सकाळी एका दैनिकात जसाच्या तसा छापून तसाच आला युनाबाजींना तो वाचला महात्माजी म्हणाले होते आपण भारतीय जनतेच्या गरिबीविषयी काय बोलतो ती दूर व्हावी असे सर्वांना वाटते मग समोर बसलेल्या राजमंडळींनी धारण केलेली जड जवाहीर आणि अलंकार राष्ट्रीय निधीसाठी दान म्हणून का देऊ नयेत गरिबांच्या श्रमातून निर्माण झालेले हे धन त्यांचेच नव्हे का या स्पष्टोक्तेपणामुळे सभामंडपात थरारून गेला अनेकांना क्रोधाचा उमाळा आला कोणी गांधीजींना हटकले तर कोणी सभा त्याग केला या सर्व तात वाचल्यावर युनोबाजी भारावले आणि म्हणाले मला माझा हिमालय सापडला इनोवाजींची पावले साबरमतीच्या दिशेने वळली तत्वनिष्ठांची एक मांदेळी त्यांना तेथे भेटली काका कालेलकर महादेव देसाई पॅरेलाल जेबी कृपलानी किशोरलाल मथुलाल घरे खरे गुरुजी हे त्या परिवारातील एक सदस्य होते गांधीजींचे वृत्तीचे वैष्णव होते वैष्णव जनतो हे त्यांचे आवडते भजन परपिढीने व्यतीत झालेला तो वैष्णव आणि खऱ्या अर्थाने नरसिंह भगत म्हणाला होता महात्माजी रंजल्या गांजल्यांच्या जीवनाच्या दुःख निवारणासाठी अवरात्र धडपडतात याची धडपडचा भाग म्हणून गांधीजींनी एकोणीसशे सतरामध्ये बिहारच्या चंपारण्यात गेले गरीब शेतकऱ्याच्या छळवात करणार इंग्रज मळेवाले शुद्धी अगदी बरं का शुद्धीवर यावेत म्हणजे कसं त्यांनी ठणकावून सांगितलं ते मऊ होते मेना होनी मऊ आम्ही होनी कठीण असं त्यांनी दारा त्यावेळेस दिला आणि म्हणून एकोणीशे बेचाळीस साली ते म्हणाले होते चले जाव एवढं मोठी ताकद महात्मा गांधींमध्ये आली कुठून शेतकऱ्यांचे कारण त्यांनी आयुष्यभर जे लोक पिचलेले आहे जे लोक अडचणीत आहेत ज्या लोकांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यासाठी संघटित होणारा नेता होता ऐन दुष्काळाच्या काहीत शेतकऱ्यांकडून सारा वसुली करण्याची शासनाविरुद्ध गांधीजींनी खेडा या गावी ते गेले सत्याग्रह घडून आणला अहमदाबादच्या कापड गिरणीतील मजुरांची हालाखीची स्थिती पाहून हळवळलेल्या गांधीजींनी त्यांच्या वतीने एक लढा दिला पहिल्या महायुद्धात विजयी झालेल्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुस्लिमांना खिलापत सोडून तेथे ते अनेक भाग पाडले आणि म्हणून खिलापत चळवळ निर्माण केली या चळचं हिंदू मुस्लिमांनी अभेद्याने अतूट अशी एकजूट भारताने पाहिली भावनिक आद त्याची बासरी वाजवणारा हा एक फकीर चमत्कार घडू शकला या पारंपारिक पाहा का तुम्ही अगदी पारंपारिक ज्या काही गोष्टी होत्या ना त्याला त्यांनी खऱ्या अर्थाने विरोध केला लोक आंदोलन ही त्यांची ताकद होती गांधीजींनी भारतीयांच्या राजकीय हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्यावर लादलेल्या पाशवी कायद्यांच्या उच्छेदनासाठी देशव्यापी आंदोलने घडून आणली एकोणीसशे वीस एकोणीसशे तीस आणि शेवटचे एकोणीसशे बेचाळीस चले जाव सत्याग्रह संग्रामाची गाजलेली वर्षी स्वर स्वराशिने नोंदावी लागतील सत्याग्रह अहिंसक असहकार संविनय कायदेभंग ही शब्द कुडून आली तर गांधीजींच्या विचारातून आणि त्यांच्या मनातून त्यांच्या लेखणीतून आली गांधीजी प्रणित तत्वज्ञानाचे महत्वाचे अंग म्हणजे सत्य आणि अहिंसा हे मूल तत्व आणि त्यांनी कधीही सोडले नाही आयुष्यभर अनेक त्यांनी कार्यक्रम के केले अनेक अनेक प्रकारची आंदोलनं केली अनेक वेळा अंशन केलं उपोषण केलं पण सत्य आणि अहिंसा हे तत्व त्यांनी आपल्या शिरोधात जसं साईबाबांनी श्रद्धा आणि सबोरी तसं गांधीजींनी सत्य आणि अहिंसा ही दोन तत्व आयुष्यात कधीच सोडली नाही गांधीजींच्या त्यांच्या बाबर का साधुत्वामुळे त्यांचा जगभर गौरव झाला मग काय लोक एकदा तोंड फाटून म्हणजे कौतुक करायला लागले की अगदी तोंड फाटूस तर करतात तसं त्याही काळात झालं पण ते कधी विचलित झाले नाही सत्य अहिंसा या, या तत्वांच्या व्याप्तीबद्दल त्यांनी अतिशय उत्सुक राहिले आयुष्यभर त्यांनी कधी तथापि गांधीजींचे अनुकरण स्वतः त्यांनी स्वतः केले ते म्हणले मी माझं स्वतःच आत्मपरीक्षण करतोय आणि म्हणून तुम्हाला ती गोष्ट सर्वांना माहीत आहे एक बाई आपल्या मुलाला घेऊन जाते आणि सांगते बापू हा फार गुळ खातोय ते काहीच बोलले नाही म्हणले उद्या ये उद्या गेले म्हणले परत उद्या आहे नंतर म्हणले आठ दिवसांनी आहे आणि आठ दिवसांनी ती बाई आपल्या मुलाला घेऊन गेली गांधीजी एवढंच म्हणले बाबा गुळ खात नको जाऊ चांगला नसतो ती बाई म्हणली बापू एवढंच सांगायचं होतं तर आठ दिवस कशाला लावले गांधीजी म्हणले मी स्वतः गुळ खातो तो मी कोणत्या तोंडाने त्याला सांगू की तू गुळ खात नको जाऊ म्हणून म्हणजे अशा प्रकारची जीवन आहे अशा प्रकारे जीवन जगणारे विरक्त व्यक्ती जे मी करतोय मला उपदेश करायचा अधिकार नाहीये आधी केले मग सांगितले या उक्तीचे ते एक असे एक भोगते होते आणि म्हणून गांधीजी श्रेष्ठ आहेत त्यांनी आपलं जीवन आधी स्वतःला चाचपडून घेतलं तपासून घेतलं ताऊन सुखून घेतलं आणि मग उपदेशाचे ढोस पाजले आताच्या साधू संतांसारखे उपदेशाचे ढोस पाजत सुटले नाही काल परवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल साधुत्वाचा आवाज तरी मंडळी आता कुठे आहेत मला सांगायचं नाही मला कोणाबद्दल बोलायचं नाही पण खऱ्या अर्थाने जर आपल्या देशाला जर कोणाच्या नेतृत्वाची गरज असेल तर महात्मा गांधींसारख्या निष्कलंक नेतृत्वाचं आजही एकविसाव्या शतकात सुद्धा त्यांची आज आपल्याला गरज आहे हे या ठिकाणी मी ठणकावून सांगू इच्छितो सत्य म्हणजे काय हो ते ठरवायचे कुणी आजवर सत्याची सर्व मान्य अशी एखादी व्याख्या कुणी करू शकेल का अहिंसा म्हणजे नेमके काय हो माणसाने हिंसा थांबवली तर अन्य प्राण्यांचे काय अशी लोक बोलणारे खूप आहेत पा मुंद्राशिवाय मांजर आणि शेळीशिवाय वाघ जगू शकणार आहे का जगाची वाढती लोकसंख्या विचारात घेतली तर माणसाहाराशिवाय पर्याय आहे काय अशा अनेक प्रश्नांना गांधीजींचा भडीमार केला जायचा या प्रश्नांची उत्तरं देताना यंग इंडिया हरिजन या नियतकालिकामध्ये रकानेच्या रकाने, रकाने गांधीजींनी भरले गांधीजी इतिहासाला हवाला देतात ते म्हणतात एक काळ असा होता की जगात जंगलाचा कायदा होता बळी तो कानपिळी हा न्याय होता पुढे जग समंजस झाले आणि कायद्याचे राज्य सर्वांनी मान्य केले पुलिस न्यायालय लष्कर व्यवस्था ही पातळीच्या अस्तित्वात आली यानंतर एक काळ असा येईल की प्रेम हाच कायदा होईल तेव्हा समाज शासन विमुक्त होईल याला वेळ लागेल काही शक्य लोटतील पण ते घडेल प्रेषिताचा आशावाद होता ते एक लक्षात ठेवा त्यांचा प्रेमावर किती विश्वास होता आणि त्यांच्यापुरता तो देवाचाच आशीर्वाद होता अरे हरिजनांमध्ये सर्वसामान्यांमध्ये गरीबामध्ये शेतकऱ्यामध्ये माळ्यामध्ये मजुरामध्ये त्यांनी देव पाहिला गांधीजीच्या जीवनावर त्यांच्या सुरेख भावपूर्ण आणि आटोपशीर अशा लेखनशैलीतून साकार झालेला आहे त्यांनी एकही शब्द असा जास्त आणि कमी लिहिला नाही बा मला ती एक स्टोरी आज या ठिकाणी रम्य स्मरण होतंय मला त्या गोष्टीचं गांधीजी उपोषण करण्यासाठी आधी खजूर खायचे आणि चार दोन खजूर ते दररोज ठरलेले होते चार खजूर खायचे वल्लभभाई पटेल शेजारी बसले होते त्यांनी पाहिलं बापू फक्त चारच खजूर आहेत त्यांनी विचार केला की जरा आज जरा आणखी चार खजूर म्हणजे म्हणून आठ खजूर त्यांनी सोलून त्यांना दिले गांधीजीच्या थोड्या वेळाने ती गोष्ट लक्षात आली आणि ते म्हणले वल्लभ भाई मी तो चारही खजूर खाता हूं। ये और चार कैसे बढ गे त्यांनी त्यावेळेस सांगितलं बापू ही तो बड गे तो क्या फरक पडता गांधीजींनी त्यावेळेस सांगितलं वल्लभ भाई आपने तो मेरी आख खोल दी चार से तो क्या फरक पडता है फिर ये ही क्यू खाय और वो चार भी खाना उन्होंने बंद कर दिया म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आत्ताच्या सारखं उपोषण करते नव्हते की कधी खायला मिळतंय उपोषणामध्ये त्याग होता उपोषणामध्ये समर्पण होत त्या काळामध्ये देशाला नेतृत्व करण्याची ताकद उगच गांधीजींमध्ये आली नाही आणि म्हणून द स्टोरी ऑफ माय एक्सपिरिमेन्स विथ ट्रथ या आत्मचरितात त्यांनी सांगितलेलं आहे अनेक गोष्टी गांधीजींच्या बाबतीत सांगता येतील बोलण्यासारखं खूप आहे बोलावं असंही खूप आहे पण सगळ्याच गोष्टी बोलता येत नाही वेळेच्या अभावाही मी थोडं उरक्त घेतो आणि अगदी शेवटच्या काही प्रसंगातून मी ही गोष्ट संपवतो परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायची गांधीजी यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर काही विकल्प अशा अनेक गोष्टी आहेत दिवसभर बोलत राहिलं तरी कमीच पडेल पण सोशल इव्हीलमध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे चरित्राचा पावित्र्याचा धरता नुसते वाढत राहणारे ज्ञान गांधीजींचे याच कोट्यातील होते तत्वज्ञानाची बांधिलकी नसणारे राजकारण हा केवळ शापच आहे श्रमाशिवाय लाभणारी संपत्ती सचोटीशिवाय केलेला व्यापार त्यागाशिवाय केलेली स्वार्थ म्हणजे अगदी ते म्हणायचे पा स्वार्थ प्रेरित पूजा काही उपयोगाची नाही देवापुढे बसून देवाला काय मागत असाल तर कशाला जातं देवापुढे आपल्या शैलीच्या सूत्रतमय लेखरीत त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि मग पाटे लवकर उठणारे प्रार्थना करणारे रोज सकाळी तीन चार मैलनं चुकता चालणारे आजारी पडणे हे पातक आहे असे सांगणारे निसर्गोपचाराचे प्रयोग करणारे निर्वकार करून विश्रांती घेणारे म्हणजे पा आता लोकांना येत नाही ते क्षणात्मनिर्विकार करायचे आणि कुठल्याही गजर लावल्याशिवाय रात्रीच्या वेळी त्या अगदी त्या ठरलेल्या वेळेत उठणारे एकही वावगा शब्द न उच्चारणारे एकटाकी लेखन करणारे साहित्य गुण संपन्न अशा हजारो पृष्ठांच्या लेखनात आवाजवी असा एकही शब्द न वापरणारे गांधीजी एक, गांधी एक असामान्य व्यक्तिमत्व हो महा होते महापुरुषांचे वर्गीकरण तीन प्रकारात केले होते पहा लोकांच्या ठाई असणारी कर्मप्रवणता जागृत करून जीवनात अमूलाग्र क्रांती घडून आणणारे लेनिन सारखे लोकोत्तर क्रांतिकारक झाले या जगामध्ये हा एक वर्ग होता विचारशक्ती प्रखर करून तिच्या प्रकाशात समाजाला चालवणारे हॉल्ट सारखे प्रतिभावंत हा एक दुसरा वर्ग झाला भावनांच्या एका उद्दाम आवेग निर्माण करून ला त्यांच्या लाटेवर सर्वांना स्वार करून अपेक्षित दिशेने नेणारे रुसो सारखे विचारवंत या जगात झाले हा तिसरा वर्ग होता पण एक सांगू तुम्हाला या तिन्ही सामर्थ्य ज्यांच्या जीवनात एकत्रितपणे आढळतात ना असा एकमेव पुरुष महात्मा गांधी होता हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय महात्मा गांधीजींचं जीवन तुम्हाला सर्वांना आम्हाला अभ्यासावं लागेल आणि अभ्यासणारं जीवन जर समजून घ्यायचं असेल तर महात्मा गांधीजींचं जीवन आता आपल्याला अभ्यास नेण्यासाठी पुन्हा एकदा वर्ग मला तर असं वाटतं की शालेय अभ्यासक्रमात हा विषय आला पाहिजे पुन्हा एकदा जोरदारपणे शेवटी तीस जानेवारी ती काळ जाने रात्र आली एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दिवशी अनपेक्षितपणे गांधीजींच्या जीवनाची दुःखद समाप्ती झाली ती गोष्ट बोलण्यासारखी नाहीये पण बोललं पाहिजे त्यावेळेस नियतीचं भान उठलं बाळाची भूक उडाली मातेचं दूध आटलं आणि नियती बोलून गेली अरे सूर्यास्त झाला सूर्यास्त झाला सूर्यास्त झाला आणि त्या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंडित नेहरू म्हणाले द लाईट हॅज गॉन आउट ऑफ आवर लाईव्ह अँड देर इज इज डार्कनेस एव्हरी दोन फेब्रुवारी अठ्ठेशेच्या दिवशी संविधान सभेत नेहरू म्हणाले अ ग्लोरी हॅज ड्रॅफ्ट अँड द सन दॅट वॉर्म अँड ब्राईट हेड टू लाईव्ह हॅज सेट अँड वी सेव्हर हीज कोल्ड अँड डार्क जनसामान्यांच्या आणि असामान्यांचे भावनिक श्रद्धास्थान आश्रयस्थान उन्मळून पडले गांधी गेले बापू महात्मा या दोन शब्दापुरते नव्हे तर या संपूर्ण भारताच्या माती मातीमध्ये गांधीजी आपल्या सर्वांना सदैव स्मरणात राहतील थांबतो इथे धन्यवाद रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम